पुढचं उदाहरण आहे पृथ्वी, युरेनस आणि मंगळ. जर आपण विचार केला तर हे तीन ग्रह आहेत आपल्या सूर्यमालेतले, आणि हे तिन्ही ग्रह परस्परांपासून पूर्णपणे वेगळे आहेत, त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. मग आता ह्या चार वेनाकृतींमध्ये कुठल्या आकृतीने हे दाखवलं जाईल? पहिल्या आकृतीने दाखवलं जाऊ शकतं का? म्हणजे पृथ्वीमध्ये युरेनस आणि मंगळ आपण दाखवू शकतो का? तर नाही, कारण पृथ्वी, युरेनस आणि मंगळ हे तिन्ही ग्रह परस्परांपासून वेगळे आहेत. माशी इथं एकच आकृती आहे ज्याच्याद्वारे आपल्याला हे तिन्ही ग्रह एकमेकापासून वेगळे दाखवले आहेत, ते म्हणजे आकृती क्रमांक तीन, वेन आकृती तिसरी, ज्याच्यामध्ये तीन वर्तुळ वेगवेगळे दाखवले आहेत. म्हणून हे उदाहरण दाखवण्यासाठी आपण तिसरी वेन आकृती वापरू शकतो.